नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हा सर्वांसाठी खास अस्सल महाराष्ट्रीयन थाली घेऊन आलेली आहे. ही पारंपरिक थाली आहे. ही महाराष्ट्रीयन थाळी मी अवघ्या 1.5 तासामध्ये बनवलेली आहे. तर तुमच्या स्पीडनुसार वेळ कमी किंवा जास्त लागू शकणार. तर यामध्ये असणारे सर्व पदार्थ पारंपरिक आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यांमध्येच बनलेले आहेत. तर चला तर मग आपण अस्सल महाराष्ट्रीयन थाळी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण डाळ भाताचा कुकर लावून घेऊ. त्यासाठी मी 3 छोट्या वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि 2 छोटी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपल्या तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तांदूळमध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ. तर जेवढे तांदूळ घेतले आहे तेवढंच पाणी टाकायचं. नंतर तूर डाळीमध्ये सुद्धा पाणी टाकून घेऊ. तर डाळमध्ये पाणी थोडं जास्त टाकलं तरी काहीच हरकत नाही. नंतर चवीनुसार मीठ टाकू. तर भातामध्ये मीठ मी थोडं कमी प्रमाणात टाकणार आहे, कारण या भातापासून मी आज खीर बनवणार आहे. नंतर डाळीमध्ये सुद्धा चवीनुसार मीठ टाकू. नंतर 1/2 चमचा हळद टाकायची. भात आणि डाळ मऊ शिजण्यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा तेल टाकून घेऊ. यामुळे डाळ आणि भात छान मऊ शिजतो. सर्व एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून झालेलं आहे. डाळ आणि भात आपण कुकरमध्ये लावून घेऊ. कुकरमध्ये खाली 1 इंच पाणी टाकलेलं आहे, त्यावरती झाकण ठेवू आणि 2 ते 3 बटाटे उकळत ठेवू, कारण आपण नंतर उकळलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहोत. कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ भात आणि बटाटे शिजवून घेऊ. आपला डाळ भात आणि बटाट्याचा कुकर होत आहे, तोपर्यंत आपण भरली वांगी बनवू. तर त्यासाठी 1 कढईमध्ये 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत. नंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या. 1/2 वाटी शेंगदाणे टाकायचं. खोबरं आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे. तर सोबतच शेंगदाणेसुद्धा छान भाजले जाणार आणि लसूण पाकळ्यासुद्धा छान भाजल्या जाणार. सुक्या खोब्याला मस्त छान तांबूस रंग आलेला आहे आणि शेंगदाणे पण छान भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊ आणि थोड्या वेळ थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर 1 मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करू. तर सर्वात आधी 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा पुदिना पावडर, चिमूटभर आमचूर पावडर, 1 चमचा किसलेलं आलं किंवा याऐवजी आल्याचे कापसुद्धा टाकू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. 1 चमचा धने पावडर टाकायची. 1/2 चमचा हळद. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. लाल मिरची पावडर टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. नंतर 1 चमचा जिरं टाकायचं. झाकण लावून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, आपल्याला सुक्कं वाटण बनवून घ्यायचं आहे भरली वाघीसाठी. तर इथे मी छान जाडसर आणि कोरडं असं वाटण बनवून घेतलेलं आहे. हे वाटण आपल्याला चिरा मारलेला किंवा काप करून घेतलेल्या वांग्यामध्ये भरायचं आहे. तर वांग्यामध्ये भरताना छान दाबून प्रेस करून भरायचं, त्यामुळे भाजी शिजताना वाटण बाहेर निघणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला छान दाबून प्रेस करून मी वांगं भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. परत एक मी तुम्हाला भरून दाखवते. तर अशाच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मी वाटण भरून ठेवलेलं आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. तर 1 कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1-1 करून सर्व वांगी सोडून द्यायची. आणि उरलं जे वाटण आहे किंवा जो भरल्या वांग्याचा मसाला आहे तो पण तेलामध्ये टाकायचा आणि 1/2 ते 1/2 मिनिट छान तेलावरती परतायचं. सोबतच वांगी पण छान परतली जाणार. मसाला आणि वांगी तेलामध्ये छान परतली गेली आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकू. तर इथे मी जवळपास 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे वांगी शिजण्यासाठी. तर वांगी आणि मसाला पाणी छान एकत्र करून घेऊ. एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि भरली वांगी छान शिजवून घेऊ. तर वांगी शिजत असताना मध्ये चेक करायचं, पाणी कमी पडेल तर पाणी वाढवायचं. तर इथे 10 ते 12 मिनिट झाले आहे. वांगी छान शिजली आहे, मस्त तजी आलेली आहे, रंग पण खूप छान आलेला आहे. सर्व एक वेळ एकत्र करून घेऊ. एकत्र करून झाल्यानंतर यावरती बारीक आणि ताजी चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर आपली भरली वांगी तयार आहे. तर वांग्यांना खूप छान सुंदर असा रंग आलेला आहे. तर्री पण खूप छान आलेली आहे.
भरली वांगी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे। हा चमचमीत भरली वांगी तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। आता आपण अतिशय पाचक, हेल्दी आणि टेस्टी असा मठ्ठा बनवणार आहोत। तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे। तर मठ्ठा ताकासाच छान लागतो। जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही 2 चमचे दही घेऊ शकता आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून ताक बनवू शकता, पण शक्यतो ताकच वापरायचं। ताकामध्ये आपण 1/2 चमचा साखर टाकू, याऐवजी पिठी साखर टाकू शकता। मठ्ठा आपल्याला गोड नाही, फक्त थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी साखर टाकायची। नंतर 1 चमचा आल्याचा रस टाकायचा। तर आलं किसून नंतर त्याचा रस काढून घेतलेला आहे। आल्याचा रस अतिशय पाचक असतो आणि आल्यामुळे मठ्ठ्याला खूप छान अशी चव येते। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। तर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे। मठ्ठ्यामध्ये काळ्या मिठाची चव खूप छान उतरते। नंतर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची। तर मिरचीचा हलकासा तिखटपणा पण खूप छान लागतो। नंतर मठ्ठा सुंदर दिसण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। नंतर 1/4 चमचा चाट मसाला टाकायचा। चाट मसाला ऑप्शनल आहे, पण मठ्ठा खूप छान चटपटीत होतो। नंतर 1/2 चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकायची। तर जिऱ्याची पूडमुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते। आणि सर्व छान मिक्स करायचं साखर विरघळेपर्यंत। तर पिठी साखर वापरली तर साखर लवकर विरघळते। मस्त हेल्दी आणि टेस्टी असा आपला मठ्ठा तयार आहे। हा मठ्ठा सर्व करायच्या आधी आपण फ्रीजमध्ये ठेवू, तर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मठ्ठा छान थंड होतो। अतिशय पाचक असा मठ्ठा आपला बनून तयार आहे। खूप अप्रतिम सुंदर आणि कोथिंबीरमुळे तो खूप आकर्षक असा दिसत आहे। आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊ। तर कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 चमचे ताजं दही घेतलेलं आहे। कोशिंबीर बनवताना शक्यतो ताजं दही वापरायचं, आंबट दही नको। नंतर दह्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची, याऐवजी पिठी साखरसुद्धा टाकू शकता। तर दही किती आंबट आहे त्यानुसार साखर कमी जास्त करायची। नंतर 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 1/2 चमचा चाट मसाला टाकायचा, चाट मसाला ऑप्शनल आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर सर्व छान मिक्स करायचं। एकत्र करताना हळूहळू साखरसुद्धा दह्यामध्ये छान विरघळेल। जेवणाची चव वाढवणारी अशी आपली कोशिंबीर तयार आहे। तर ही कोशिंबीर बिर्याणी किंवा आपलं रेग्युलर जेवणसुद्धा असेल तर त्याबरोबर खूप अप्रतिम लागते। थोड्या वेळासाठी ही कोशिंबीर मी फ्रीजमध्ये ठेवली होती, तर सर्व करताना एका बाउलमध्ये काढून घेऊ। आंबट गोड चवीची कोशिंबीर आपली तयार आहे। सोबतच आपला डाळ भाताचा कुकरसुद्धा झालेला आहे। डाळ भात आणि बटाटे छान शिजले आहे, तुम्ही बघू शकता मस्त बटाटे शिजलेले आहेत। आता आपण खीर बनवायला घेऊ। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शिजवून घेतलेला 2 मोठे चमचे भात टाकायचा। तर तुम्हाला वाटत असेल तर भातामध्ये आपण मीठ टाकलं तर खिरीला मिठाची चव येणार, तर तसं अजिबात नाही आहे। भात टाकून झाल्यानंतर यामध्ये 1 कप दूध टाकायचं। दूध टाकून झाल्यानंतर 2 वेलचीच्या बिया काढून टाकायच्या, किंवा याऐवजी तुम्ही वेलची पूडसुद्धा टाकू शकता। मिक्सरचं झाकण लावून भात छान फिरवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे। तर आता आपण खीर बनवायला घेऊ। तर खीर बनवण्यासाठी एका पातेल्यात 2 मोठे चमचे साजूक तूप टाकायचं। तर हे घरी बनवलेलं तूप आहे। तूप छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा चारोळी किंवा आवडीप्रमाणे चारोळी टाकायची। नंतर 5 ते 6 किशमिश किंवा मनुके टाकायचे किंवा आवडीप्रमाणे टाकायचे। नंतर 1 चमचा पिस्त्याचे काप टाकायचे। नंतर 1 चमचा बदामाचे काप टाकायचे। हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर तुपावरती छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतायचे। मनुके तुपावरती परतून झाल्यानंतर असे छान टम्म फुगतात, तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत। सर्व सुकामेवा तुपामध्ये छान तांबूस रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। यामध्ये आता आपण 1 कप दूध टाकू। दूध टाकून झाल्यानंतर भात आणि दुधाचं जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर यामध्ये टाकायचं। मिक्सरचं भांडंसुद्धा मी दुधाने धुवून घेतलेलं आहे, ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ते सर्व छान मिक्स करायचं। एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी साखर टाकायची, किंवा तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंगसुद्धा साखर कमी किंवा जास्त करू शकता। साखर छान विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं। साखर विरघळून झाली की खीर परत पातळ होते। यामध्ये मी थोडीशी केसर टाकून घेत आहे। केसर टाकणं बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल। आता आपण 5 मिनिट खीर छान उकळून घेऊ।
त्यामुळे खीर साखर पूर्ण विरघळणार आणि खिरीला थोडासा घट्टपणासुद्धा येणार। तर 5 मिनिट खीर मी छान उकळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता खीर छान घट्ट झालेली आहे। तर गॅस बंद करू आणि खीर थंड होऊ देऊ। खीर थंड झाल्यामुळे अजून थोडी घट्ट होते, तर खूप सुंदर अशी आपली खीर तयार आहे। भाताची खीर हा सुद्धा एक आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे। आता आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून घेऊ। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकू। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकू। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 1/2 चमचा जिरे टाकायचं आणि थोड्या वेळ तेलामध्ये परतायचं। परतून झाल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची। कढीपत्ता टाकताना मी व्हिडिओ ऑन करायला विसरले। नंतर 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतायचा। परतून झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची, 1/2 चमचा धनेपूड टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकत्र करायचं। सुखे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये उकळून घेतलेल्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे, त्याचे मोठे मोठे काप करून ते यामध्ये टाकायचे आणि पूर्ण मसाला छान कोट होणार असं एकत्र करायचं। कमी आचेवर बटाटे छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, यामुळे मसाल्यांचा फ्लेवर बटाट्यावरती छान कोट होणार। तर तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग असे हे बटाटे झालेले आहेत। यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू। तर अशा प्रकारे ही आपली उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार आहे। ही बटाट्याची भाजी तुम्ही चपाती पुरीबरोबर खाऊ शकता, पुरीबरोबर तो खूप अप्रतिम लागते। तर आता आपण फोडणीची डाळ बघू। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी टाकून झाल्यानंतर 1/2 चमचा जिरं टाकायचं, नंतर 1 चमचा बारीक चिरलेला लसूण किंवा लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता। नंतर बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार कमी जास्त करू शकता। नंतर खूप सारी कढीपत्त्याची पानं टाकायची। तर फोडणीच्या वरणामध्ये कढीपत्त्याच्या पानाचा फ्लेवर खूप छान येतो। हे सगळे मसाले परतून झालेले आहे। आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ टाकायची। तर डाळीमध्ये आपण ऑलरेडी हळद आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे परत या फोडणीमध्ये टाकायची गरज नाही। तर सर्व छान एकजीव करून घेऊ। एकत्र करून झाल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकत्र करायची। 2 ते 3 मिनिट ही डाळ छान उकळून घ्यायची, यामुळे आपण दिलेला फोडणीचा फ्लेवर डाळीमध्ये खूप छान उतरतो। तर या डाळीमध्ये मी हिंग टाकायला विसरली, तर तुम्ही नक्की टाका। डाळ छान उकळून झालेली आहे, गॅस बंद करून घेऊ। अशा प्रकारे फोडणीची डाळ तयार आहे। ही डाळ गरमागरम भाताबरोबर किंवा लहान मुलांना चपातीबरोबर देऊ शकता, लहान मुलं अतिशय आवडीने खाणार। आता आपण तोंडी लावण्यासाठी फोडणीचे ढेमसे बनवणार आहोत। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकू। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकू, नंतर जिरं टाकायचं, नंतर 1 चमचा बारीक चिरलेला लसूण किंवा लसूणची पेस्ट टाकायची, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा टाकून झाल्यानंतर 5 ते 10 सेकंद तेलामध्ये परतायचा। तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आणि परत कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतायचे। कांदा ट्रान्सपरंट झाला आहे तर यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकू, 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकू, टेस्टनुसार कमी जास्त करू शकता, नंतर चवीनुसार मीठ टाकू। नंतर तेलामध्ये हे सुके मसाले परतून घेऊ, यामुळे मसाल्यांचा कच्चा स्वाद निघून जातो। तेलामध्ये मसाले छान परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेले ढेमसे टाकायचे। तर ढेमसे चिरताना मी यामध्ये असलेल्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि ढेमसे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ढेमसे टाकून झाल्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर 1 मिनिट छान परतून घ्यायचे। तर परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी किंवा 1/2 वाटी पाणी टाकायचं आणि छान एकत्र करायचं। नंतर झाकण ठेवून ढेमसे शिजवून घ्यायचे। तर शिजवून घेताना मध्ये मध्ये चेक करायचं, पाणी कमी पडेल तर पाणी वाढवायचं आणि ढेमसे छान शिजवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता ढेमसे छान शिजवून घेतलेले आहेत। एक वेळ सर्व एकत्र करून घेऊ। तर अशा प्रकारे आपली ढेमसाची भाजी तयार आहे। उन्हाळ्यामध्ये ढेमसे सहज उपलब्ध असतात, तर तोंडी लावण्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे। आता आपण पुरीसाठी कणिक भिजवून घेऊ। तर त्यासाठी मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपल्या घरात रेग्युलर पीठ असते तेच हे पीठ आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि 1 चमचा तेल टाकायचं आणि सर्व छान एकत्र करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। तर पुरीसाठी आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे।
चपातीसाठी आपण सैल कणिक भिजवतो, तर पुरीसाठी आपल्याला घट्टसर कणिक भिजवायची आहे. कणिक भिजवून होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, त्यामुळे तुम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी पाहू शकणार. पुरीसाठी कणिक पण छान भिजवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता मी किती घट्ट अशी कणिक भिजवून ठेवलेली आहे. तर ही कणिक आपल्याला 5 मिनिट रेस्ट करायला ठेवायची आहे. तोपर्यंत बटाट्याची भजी करण्यासाठी बेसन पीठ भिजवून घेऊ, तर त्यासाठी 5 ते 6 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठामध्ये चवीनुसार मीठ टाकू, अगदी चिमूटभर हळद टाकू, नंतर 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकू, थोडंसं जिरं टाकायचं, थोडंसं ओवा. ओव्यामुळे भज्याला टेस्ट खूप छान येते आणि पचायला पण हलके जातात. नंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, 1 चमचा थंड तेल टाकायचं. थंड तेल टाकल्यामुळे भजे छान कुरकुरीत होतात. सर्व छान एकत्र करायचं आणि थोडं पाणी टाकून सैल असं बॅटर बनवून घ्यायचं. भज्याचं पीठ भिजवताना पाणी थोडं करून टाकायचं. एकाच वेळेस सर्व पाणी टाकलं तर बेसन पिठाच्या गाठी होऊ शकतात आणि त्या मोडायला खूप कठीण जातात. तर थोडं पाणी टाकून मी छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. बटाट्याच्या भजीसाठी आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. नंतर इथे मी बटाट्याची साल काढून पातळ काप करून घेतलेले आहे. बटाटा चिप्स करताना आपण ज्या किसनीने स्लाइस करतो त्यानेच एकसारखे बटाट्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पुरीसाठी भिजवलेलं कणिकसुद्धा छान मुरलं आहे, तर त्यापैकी एक छोटा गोळा घ्यायचा, तो रगडून छान त्याचा पेढा बनवायचा आणि दोन्ही बाजूला तेल लावून छान गोल पुरी लाटून घ्यायची. तर अशा प्रकारे मी पुरी लाटून घेतलेली आहे. मी तुम्हाला अजून एक पुरी लाटून दाखवते. दोन्ही बाजूला तेल लावायचं, त्यामुळे पुरी लाटताना पोळपाटाला चिकटत नाही. तर दोन्ही पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊ. तर तळण्यासाठी मी दुसऱ्या बाजूला तेल गरम करत ठेवलं आहे. तर मीडियम गॅसवर आपण पुऱ्या तळून घेऊ. पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला लगेच चमचा लावायचा नाही. हलकीशी तेलावरती पुरी तरंगायला लागल्यानंतर चमचाने कडेकडेने दाबून छान फुगवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहे. याच्यात पलटून घेऊ आणि दुसरी बाजू पण छान तेलामध्ये तळून घेऊ. तर खूपच छान हलका तांबूस रंग आलेला आहे. पुरी काढून घेऊ. तर याच पद्धतीने आपण दुसरी पुरीसुद्धा तळून घेऊ. मस्तच ही पुरीसुद्धा छान तळून झालेली आहे. रंग खूप सुंदर आलेला आहे. तर आता आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाच्या चिकाची कुरडई तळून घेऊ. तर इथे मी पिवळ्या रंगाची कुरडई घेतलेली आहे. तर ह्या वेगवेगळ्या रंग वापरून कुरडया बनवू शकता. कुरडई बघा खूप छान फुललेली आहे, त्याच्या आकारापेक्षा तिप्पट अशी फुललेली आहे. तर इथे माझ्याकडे काही फ्रायम्स आहेत, तर हे पण मी तळून घेत आहे. मस्तच. नंतर बटाटा भजी आपण तळून घेऊ. तर बटाट्याचे स्लाइस असते बेसन पिठामध्ये घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायच्या. बटाट्याची भजी तळताना गॅस मोठा ठेवायचा, त्यामुळे भजी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि तेल अजिबात पीत नाही. तर तांबूस रंग येईपर्यंत आपण भजी तळून घेऊ. तर भज्यांना रंग खूप सुंदर आलेला आहे आणि भजी छान मस्त कुरकुरीत झालेली आहे. तर भजी पण आपण तेलामधून काढून घेऊ. तर अशा प्रकारे आपला महाराष्ट्रीयन थाळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार आहे. तर आपण आता थाली बनवायला सुरुवात करू. तर एका वाटीमध्ये भरलं वांगं काढायचं, त्याच्या बाजूला फोडणीची डाळ ठेवायची, त्याच्या बाजूला गोडाचा पदार्थ म्हणजे खीर ठेवायची, भरली वांगीच्या बाजूला उकडलेल्या बटाट्याची भाजी ठेवायची, नंतर बटाट्याच्या भाजीच्या बाजूला तोंडी लावण्यासाठी फोडणीचे ढेमसे किंवा फोडणीच्या ढेमस्याची भाजी ठेवायची, गोडाच्या पदार्थाच्या बाजूला भात ठेवायचा, भातावरची छान फोडणीची डाळ ठेवायची, डाळीवरती छान साजूक तूप टाकायचं. आपण जी गोडाचा पदार्थ खीर बनवली त्यामध्ये सुद्धा तूप टाकायचं 1 चमचा. नंतर तळलेली गव्हाची पारंपरिक कुरडई, कुरडईच्या बाजूला बटाट्याची भजी, नंतर तळलेले फ्रायम्स ठेवायचे, भाताच्या बाजूला चटपटीत लोणचे ठेवायचे तोंडी लावण्यासाठी, नंतर तळलेल्या पुऱ्या ठेवायच्या. थाळीच्या बाजूला पिण्यासाठी 1 ग्लास पाणी भरून ठेवायचं, ग्लासच्या बाजूला 1 ग्लास मठ्ठा ठेवायचा, नंतर मठ्ठ्याच्या बाजूला 1 वाटी भरून कोशिंबीर ठेवायची. तर अशा प्रकारे आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार आहे. तर ह्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही अशीच ही महाराष्ट्रीयन थाळी बनवून बघा. तुम्हाला ही थाळी आवडली की नाही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.